श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप तर्फे दसरा व दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर. आपल्या विद्यातील सर्व रेसिडेन्सी व कमर्शियल साइट्स मध्ये फ्लॅट गाळे बुक किंवा खरेदी करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे फ्री म्हणजे निशुल्क. आमची वैशिष्ट्य सर्व साइट्स विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे प्राइम लोकेशन ठिकाणी. एसटी स्टँड भाजी मंडई मेन मार्केट गार्डन हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व सोयीयुक्त गुणवत्तापूर्ण अद्यावत व भूकंपरोधक बांधकाम गरज व बजेटनुसार विविध प्राइम लोकेशन व पर्याय उपलब्ध. सांगली मिरज रोडवरती भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. विद्यातील सर्व साइट्स मध्ये स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे निःशुल्क म्हणजे मोफत. आजच या संधीचा लाभ घ्या. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप विटा, जिथं गुणवत्ता हेच संस्कार, 100% समाधान हीच परंपरा. सातारा जिल्ह्यातील जिल्हा बँकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार अवस्थेत चालली आहे. कराड तालुका सोसायटी मतदारसंघातील निवडणूक हाय व्होल्टेज झाली आहे. सहकार पणन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील हे दोघेही कराड तालुका सोसायटी मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे कराडमधील निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांनी कराड सोसायटी मतदारसंघात सलग 54 वर्षे विवाद वर्चस्व केले आहे. सातारा जिल्हा बँकेचे बरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय काकांचा मोठा दबदबा होता. परंतु काकांचे निधन झाल्यानंतर उदयसिंह पाटील यांना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वर्गीय काकांच्या पश्चात उदयसिंह पाटीलच या जागेचे दावेदार होते. जिल्हा बँकेत पक्षविरहित आघाडीमध्ये उदयसिंह पाटील यांनी कराड मतदारसंघावर दावा केला होता. अर्जही दाखल केला, परंतु पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही याच मतदारसंघातून अर्ज दाखल करीत सर्वांनाच धक्का दिला. बिनविरोध निवडणुकीच्या बोलणीत उदयसिंह पाटील यांनी दुसऱ्या कोणत्याही गटातून बिनविरोध करा असे सांगितले होते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना उदयसिंह यांना बिनविरोध करणे अखेरपर्यंत जमलेच नाही. त्यामुळे अर्ज माघारीच्या शेवटपर्यंत कोणताही निर्णय न होता नामदार बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील समोरासमोर आले होते. जिल्ह्यात कराड तालुका सर्वात मोठा आहे, त्यामुळे समोरासमोर आले आहे. जिल्ह्यात कराड तालुका सर्वात मोठा आहे, त्यामुळे कराड दक्षिण व कराड उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचा बालेकिल्ला राहिला आहे, तर उत्तरेत स्वर्गीय पी डी पाटील व नामदार बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व कायम आहे. परंतु जिल्हा बँकेसाठी कराड हा एकच मतदारसंघ आहे. जिल्हा बँकेसाठी 140 मतदार आहेत, दक्षिणेत 88 व उत्तरेत 52 मतदार आहेत. दक्षिणेतील भाजप नेते अतुल भोसले गटाची मते नामदार बाळासाहेब पाटील यांना मिळणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे. परंतु उत्तरेमध्ये स्वर्गीय काकांना मानणारा मोठा गट उदयसिंह पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. राजकीय वैर संपून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद उदयसिंह यांच्या मागे राहील अशी शक्यता आहे. उत्तरेतून सलग 5 वेळा विक्रमी विजय मिळवित नामदार बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणन मंत्री व पालकमंत्री पद मिळाले. त्यामुळे कराड तालुक्यासह जिल्ह्यात नामदार बाळासाहेब पाटील यांचा दबदबा वाढला आहे. मतदाराच्या गाठीभेटी घेण्यावर दोन्ही उमेदवारांनी जोर दिला आहे. विजयाची खात्री दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळे कराडमधील निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संदीप मोरे, 7 स्टार न्यूज, रहमतपूर.